हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये आपल्याला एम यू एच एस नाशिक म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक इथल्या एच डी एंट्रन्स टेस्ट दोन हजार बावीस तेवीससाठी साठी संपूर्ण संशोधन कार्यप्रणाली म्हणजे रिसर्च मेथोलॉजीचा अभ्यास आपल्याला व्हिडिओ वी, सिरीज थ्रू करायचा आहे ज्याचं हे आजचं आपलं सत्तावीसावा लेक्चर आहे ऑलरेडी सव्वीस लेक्चर्स कम्प्लीट झालेले आहेत रिसर्च मेथ्रॉजीवरचे सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडन्ट या वर्षीची पीएच डी एं टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी स्पेशल पेपर वन रिसर्च मेथोडॉजी वरती कम्प्लीट कोर्स घेऊन आलो होत ज्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस टेस्ट सिरीज फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्लस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस एम सीक्यू पीडीएफ जी रिव्हिजनसाठी तुम्हाला कामाला येणार आहे असा हा कम्प्लीट कोर्स आहे जो तुम्हाला ही पीएचडी एंट्रन्स टेस्ट मध्ये सेक्शन एमध्ये किंवा पेपर वनमध्ये कंप्लीट म्हणजे मॅक्सिमम मार्क्स मिळण्यासाठी हेल्प करणार आहे सो so, हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे ज्याची फीस आहे ना 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 ना। ट्रिपल नाईन म्हणजे नऊशे नव्याण्णव आपल्या टॉपिकमध्ये आज आपण हेच घेणार आहोत मीन म्हणजे मी 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 काय मीन कसं काढायचं मेडियन म्हणजे काय किंवा मेडियन कसं कॅल्क्युलेट केलं जातं मोड आणि स्टँडर्ड एव्हिएशन म्हणजे काय आणि वेरियन्स कसं काढायचं हे सगळं आपल्याला बघायचं आहे हे मीन म्हणजे काय मेडियन म्हणजे काय मोड म्हणजे काय हे आपल्या लास्ट लेक्चरमध्ये झालेले आहेत की याचं डेफिनेशन काय म्हणू शकतो की कशासाठी वापर करू शकतो पण आज आपण याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे बघूयाचा पहिला प्रश्न व्हॉट इज द स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर डेटा गिव्हन आपल्याला इथे डेटा दिलेला आहे जे नंबर्स पुढे समोर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत पाच दहा सात बारा शून्य वीस पंधरा बावीस आठ दोन तर ह्या ज्या संख्या आहे त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला काढायचं आहे तर ते कसं आहे इथे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत सिक्स पॉईंट एटी नाईन टेन पॉईंट सेवन पॉईंट ट्वेंटी सिक्स आणि डी नाईन त्याचं करेक्ट ऑप्शन काढण्यासाठी आधी आपण बघूया तर कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे टू कॅल्क्युलेट द स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ दोज नंबर्स जे नंबर्स आपल्याला दिले आहेत त्याचं डेव्हिएशन काढण्यासाठी स्टँडर्ड डेव्हिएशन करण्यासाठी काय प्रोसेस आहे आपल्याला आधी बघायचं आहे वर्कआउट द मीन द सिम्पल ऍव्हरेज ऑफ द नंबर्स जे नंबर्स आपल्याला दिलेले आहेत आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितले त्या नंबरचा सिंपल ऍव्हरेज आपल्याला आधी काढायचा आहे देन फॉर इच नंबर सबस्ट्रॅक्ट द मीन अँड स्क्वेअर द रिझल्ट म्हणजे त्यातून जे प्रत्येक नंबर मधून आपल्याला जे मीन मिळालेलं आहे ते मायनस करायचं आहे आणि मग जे उत्तर येईल त्याचा स्क्वेअर करायचं आहे देन वर्कआउट द मीन ऑफ द स्क्वेअर डिफरन्सेस आणि स्क्वेअर करून जे आपल्याला आन्सर्स मिळालेले आहेत त्या सगळ्याचा परत एकदा आपल्याला मीन काढायचं आहे आणि टेक द स्क्वेअर रूट ऑफ दॅट वी आर डन तर स्टँडर्ड डेव्हिएशन साठी मग काय करायचं आहे जे स्क्वेअर केलेले मीन काढल्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं आहे आणि ते जे आलेलं आन्सर असेल आपलं तर ते असणार आपलं स्टँडर्ड डेव्हिएशन तर इथे आपल्याला दिले होते नंबर पाच सात पाच दहा सात बारा शून्य वीस पंधरा बावीस आठ दोन तर हे दहा अंक आपल्याला इथे दिलेले आहेत शून्यला आपण गृहित धरलेला आहे कारण तो एक अंक इथे आहे म्हणून गृहित झालेलं आहे मग आपण मीन काढण्यासाठी काय केलेलं आहे ह्या सगळ्या टोटलची नंबर नंबरची टोटल केलेली आहे त्याला डिव्हिजन बाय टेन केलंय आणि मग आपल्याला त्याचं मीन मिळालेलं आहे जे आहे टेन पॉईंट वन मग प्रत्येक सेकंड स्टेज आपल्याला सांगितले की प्रत्येक नंबर मधून आपल्याला सबस्ट्रॅक करायचं आलेलं मीन म्हणजे टेन पॉईंट वन हे जो नंबर आहे तो प्रत्येक नंबरमधून आपल्याला मायनस करायचा आहे मग इथे आपण मायनस केलेला आहे प्रत्येक दहा हे जे टर्म आहेत पाच ते इथे दोन पर्यंत हे जे दहा टर्म्स आपण घेतलेल्या आहेत त्या प्रत्येकाचं आपल्याला प्रत्येक नंबर मधून आपण मीन जे आलो होतं ते मायनस केलं आणि मायनस केल्यानंतर जे आपल्याला आन्सर मिळाले त्याचा स्क्वेअर देखील आपण करून घेतलेला आहे ते स्क्वेअर लिहायचं राहिलं ते स्क्वेअर करून घेतल्यानंतर आपल्याला समोरचे जे आन्सर्स दिलेले आहेत त्या आन्सर्स मिळालेले आहेत आणि ह्या आन्सर्सच्या नंतर टोटल करून मीन काढलं कर जसं आता आपण इथं सगळ्या फिगर्सचा टोटल करून डिवायडेड बाय जितके नंबर्स आहेत तितकं भागिले करून आपल्याला मीन मिळाला तसंच या सगळ्याचं मीन आपल्याला करायचं आहे जेव्हा आपण ह्या सगळ्यांचे स्क्वेअर करतो तेव्हा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला याची टोटल मिळते फोर सेवन फोर पॉईंट एट नाईन आणि त्याला मग परत हे टेन नंबर्स आहेत म्हणून परत त्याला आपण टेननी डिवाइड करायचं आहे आणि मग जे आपल्याला आन्सर मिळेल ते हे असेल हे असेल मीन कशाचं आपल्या रिझल्टचं मग रिझल्टचं मीनचं स्क्वेअर रूट आपल्याला करायचं आहे रूट काय असणार आहे तो रूट असणार आहे फोर फोर सेवन पॉईंट फोर एट याचा रूट काढायचा आपल्याला मग रूट काय असणार आहे सिक्स पॉईंट एट नाईन हा जो रूट आहे ते आपलं क्वेश्चनचं आन्सर असणार आहे आपल्या ऑप्शन मध्ये ते आहे का तर हो आहे ऑप्शन ए जे आहे ते आपल्याला सिक्स पॉईंट एट नाईन करेक्ट आन्सर इथे आपल्याला मिळालेला आहे तर समजलं स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढायचं लेंधी प्रोसेस आहे पण सिम्पल आहे एकदा समजल्यानंतर तुम्ही स्टँडर्ड एव्हिएशन आरामात काढू शकता म्हणून आपले करेक्ट आन्सर इथे ए आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय सेकंड नंबरचा इफ द स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द डेटा सेट इज फोर इथे ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे की स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे ते इथे फोर आलेलं आहे व्हॉट इज द वेरियन्स तर स्टँडर्ड डेव्हिएशन करताना लास्ट प्रोसेस आपली काय होती आपल्याला आठवते की स्क्वेअर रूट मधलं जे आन्सर येईल आपल्याला ते आपलं आन्सर म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन असणार आहे पण वेरियन्स हा काय करायचा असतो स्टँडर्ड डिव्हेशनचा स्क्वेअर रूट न काढता जे आन्सर असतं ते व्हेरियन्स असतो तर मग इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत टू सिक्सटीन फोर तर एक्सप्लेनेशन बघूया करेक्ट आन्सर तर आपल्याला इथेच मिळायला पाहिजे पण एक्सप्लेनेशन कसं आहे ते त्याच्यावरून तुम्हाला समजेल की व्हेरियन्स कसा काढला हाऊ टू कॅल्क्युलेट व्हेरियन्स आता वेरियन्स कसा कॅल्क्युलेट केला जातो हे आपल्याला बघायचंय इथे पण स्टेप दिलेला आहे व्हेरियन्सच्या फाइंड द मीन ऑफ द डेटा सेट डेटा सेट चा मीन काढायचा आहे सेम प्रोसिजर आहे स्टँडर्ड डेव्हिएशनची जी आहे तीच ऍड ऑल डेटा व्हॅल्यूज अँड डिवाइड बाय द फाइंड द स्क्वेअर डिफरन्स फ्रॉम द मीन ऑफ ईच डेटा व्हॅल्यू म्हणजे जसं की एक एक नंबर घेऊन आपण त्याच्यामधून मीन मायनस केलं होतं जे मीन आलं होतं त्याच्यातून आणि जी व्हॅल्यू येईल ते स्ट्रॅप सबस्ट्रॅप करून मीन uh, मधून स्क्वेअर करायचं आहे त्याचा म्हणजे से जे सेम प्रोसिजर जे स्टँडर्ड डेव्हिएशनला केली होती स्क्वेअर केल्यानंतर जे आन्सर येईल त्या सगळ्याचा ॲव्हरेज मीन काढायचा आहे फाइंड द सम ऑफ ऑल स्क्वेअर डिफरन्सेस म्हणजे त्याचं ऍडिशन करून मीन काढायचा आहे मग कॅल्क्यु जो काय आन्सर येईल आपला ते कॅल्क्युलेट वेरियन्स म्हणजे वेरियन्स असणार आहे फक्त स्क्वेअर रूट केलं की स्टँडर्ड डेव्हिएशन असणार आहे आणि जे डायरेक्ट उत्तर असणार आहे ते वेरियन्स असणार आहे द सॅम्पल स्टँडर्डिएशन इज अ स्क्वेअर रूट ऑफ द कॅल्क्युलेटेड वेरियन्स ऑफ द सॅम्पल डेटा सेट काय सांगितलेलं स्टॅन्डर डेव्हिएशन म्हणजे काय तर वेरियन्स द स्क्वेअर रूट म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ सॅम्पल स्क्वेअर आपल्याला आहे मागच्या क्वेश्चन मध्ये फोर आहे आणि मग त्याचा स्क्वेअर काय होऊ शकतो चार चौक सोळा ऑप्शन मध्ये आहे का हो आहे बी ऑप्शन जे आहे आपलं ते करेक्ट आन्सर आहे सिक्स्टीन कारण डायरेक्टली स्टँडर्ड डेव्हिएशन फोर दिलेला आहे म्हणजे स्टँडर्ड एव्हिएशन म्हणजे काय रूटमध्ये त्या स्क्वेअरचा uh, रूट हा फोर आहे आणि स्क्वेअर काय असणार आहे मग चार चौक सोळा म्हणजे आपलं इथे आन्सर काय असणार आहे सिक्सटीन थर्ड नंबरचा क्वेश्चन बघतोय स्टुडंट वेअर आस्क हाऊ मेनी आवर्स अ नाईट दे स्लीप द रिस्पॉन्स एस वेअर हा क्वेश्चन स्टुडंटला विचारला गेला आणि त्याच्यामध्ये असे रिस्पॉन्सेस आले की एवढे तास हे स्टुडंट झोपतायत तर या सगळ्याच स्टँडर्ड डेव्हेशन आपल्याला काढायचं आहे स्टँडर्ड डिव्हेशन काढण्याची प्रोसेस आपल्याला समजले तर आता आपण कसं कसं काढायचं ते बघूया पण आपल्या ऑप्शन्स काय काय आहेत सेवन पॉइंट वन एट सेवन फाईव्ह वन पॉइंट सिक्स्टी फोर फिफ्टी सेवन पॉईंट फाईव्ह आणि थ्री तर कॅल्क्युलेशन्सला सुरुवात करूया तर डेटा सेट आपल्याला समोर दिसतोय हा एट नंबर असलेला डेटा सेट आहे मग त्याचं आपल्याला काय करायचं आहे पहिले ऍडिशन करायचं ऍडिशन मधून जे आपला आन्सर येणार आहे त्याला डिवायडेड बाय एट करायचं आहे मग त्याचा आन्सर आपल्याला काय मिळेल सेवन पॉइंट एटीन हे मीन आहे या डेटा सेटचं हो। मग आता मीन काय करणार आपण प्रत्येक नंबर मधून मायनस करणारे जे आपल्याला मीन मिळालं म्हणजे टेन मायनस सेव्हन पॉईंट एटीन एट मायनस सेव्हन पॉईंट एटीन ह्याचे काहीचे आन्सर्स आपल्याला मायनस मध्ये येतात तर काहीचे पॉझिटिव्ह मध्ये येतात ते सगळे जे आन्सर्स आपल्याला मिळतात एट नंबरचे हे आपल्याला मीन मायनस केल्यानंतर जे आन्सर्स मिळाले त्याचं देखील आपण स्क्वेअर केलेलं आहे कळालं ते स्क्वेअर केले आहेत आपण सगळ्याचे आणि स्क्वेअर केलेले आन्सर्स मग आपल्याला समोर कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहेत मी आपल्याला एक्झाम मध्ये हे सगळं कॅल्क्युलेट करावं लागेल पण स्पेशल वेळ आपल्याला द्यावं लागेल कॅल्क्युलेशन करेक्ट होण्यासाठी मग हे जे आपण स्क्वेअर काढलेले आहेत आणि हे सगळे स्क्वेअर आपल्याला जेव्हा मिळेल कशाचे स्क्वेअर काढले तर या मधून आपण हे मी मायनस केलं आणि जे आन्सर आला त्याचा स्क्वेअर करून हे आपल्याला समोरचे आन्सर्स मिळाले आता हे आन्सर्स मिळाल्यानंतर ह्या सगळ्यांचे सम करायचे म्हणजे टोटल करायचे आहे आणि जे आपल्याला मिळालेले आहे ते ट्वेंटी वन पॉईंट फोर्टी सिक्स आणि याला डिवाइड बाय एट केलं का मीन काढण्यासाठी परत ह्या सगळ्याचा मीन काढण्यासाठी आपण डिवाइड बाय केलं आणि मग त्याचा आन्सर आपल्याला मिळाला टू पॉईंट सिक्स एट टू फाईव्ह आणि मग स्क्वेअर रूट काढायचा आहे कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे एस डी काढायला सांगितलंय म्हणजेच काय सांगितलेलं आहे स्टँडर्ड डेरिएशन काढायचं सांगितलंय मग स्क्वेअर रूट केल्यानंतर त्याचा आन्सर काय मिळालेला आहे आपल्याला वन पॉईंट सिक्स फोर आपल्या ऑप्शन मध्ये हे आन्सर होते का हो बी ऑप्शन जे आहे वन पॉईंट सिक्स फोर इथं आपल्याला आहे मग या सगळ्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन काय मिळालं आपल्याला ऑप्शन बी नेक्स्ट क्वेश्चन आपण फोर्थ नंबरचा व्हॉट इज द स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द गिव्हन डेटा आता परत एकदा एक सेट आपल्याला दिलेला आहे आता दोन एक्झाम्पल्स आपण इथे सॉल्व्ह करून बघितले स्टँडर्ड डेव्हिएशनचे तर हे आपल्याला सहजरित्या सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता आलं पाहिजे हे तुम्ही स्वतः ट्राय करायचे आहेत कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतःला करायचे आहेत ऑप्शन्स आहेत टू नाईन थ्री पॉईंट सिक्स सेव्हन फिफ्टीन पॉईंट नाईन्टी एट साठी मी तुम्हाला फक्त इथे आखून दिलेलं आहे कसं कसं कॅल्क्युलेशन करायचे आहेत ते प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करून तुम्हाला त्याचा आन्सर काढायचा आहे तर डेटा सेट दिलेला आहे बारा तेरा एकोणतीस अठरा एकसष्ट पस्तीस आणि एकवीस वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेव्हन सेव्हन नंबर आहे टोटल मीन काढलेला आहे मीन आलेला आहे ट्वेंटी 27 ट्वेंटी सेव्हन म्हणजे आता इथून प्रत्येक नंबर मधून ट्वेंटी सेव्हन मायनस केल्यानंतर हे नंबर शिल्लक राहतायत आणि त्याचा स्क्वेअर आहे हे जे नंबर राहिलेला आहे त्यांचा स्क्वेअर मी केलेला आहे के आणि स्क्वेअर केलेले पण आन्सर्स इथे समोर मी लिहिलेले आहेत टू एट नाईन वन नाईन सिक्स फोर एटी वन डबल वन सिक्स सिक्स फोर थर्टी सिक्स आणि या सगळ्याचे टोटल जे होणार आहे त्याला डिवाइड बाय सेवन करायचं आहे म्हणजे टोटल डिवाइड बाय सेवन म्हणजे आपल्याला काय मिळेल मीन मिळणार आहे कशाचं हे आपल्या रिझल्टच मीन ऑफ रिझल्ट आणि हे रिझल्टचं मीन आपल्याला मिळाल्यानंतर इथे काय आन्सर असेल ते आपल्याला लिहायचं आणि ते मीन मिळाल्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन करायला सांगितलं म्हणजे त्या मीनचा स्क्वेअर रूट आपल्याला घ्यायचा आहे आणि मग त्याचा करेक्ट आन्सर जे असणार आहे रूट जो आपल्याला मिळणार आहे तो त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे इथे करेक्ट आन्सर आमचे मी आहे ते आहे सी सेव्हन्टीन पॉईंट फोर्टीन तर ज्याप्रमाणे स्टेप सांगितले आहेत त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून तुम्ही स्वतः ट्राय करायचं की ह्याचं स्टँडर्ड डिव्हेशन काय येऊ शकतं तर ह्याचं करेक्ट आन्सर सी आहे ते कॅल्क्युलेशन करून तुम्ही कन्फर्म करा नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा द नंबर ऑफ माइल्स दॅट किकी सायकल्ड इच वीक फॉर अ सेवन वीक पिरियड इज शोन तर किकीने सायकल केलेले आहे वीक मध्ये Uh, सेवन वीक पिरियड ची तर खाली त्याचे नंबर्स दिलेले आहेत सात वीक्सचे थर्टी सिक्स फोर्टी टू ट्वेंटी एट फिफ्टी टू फोर्टी एट थर्टी सिक्स आणि थर्टी वन हे डेटा सेट झाला आपला कशासाठीचा इथे स्टँडर्ड डेव्हिएशन सांगितले का नाही व्हॉट इज द मेडियन नंबर ऑफ माइल्स किकी सायकल किकीने सायकल केलेली सायकल चालवलेल्या नंबर्स ची मेडियन इथे आपल्याला काढायची आहे तर मेडियन कशी करायचे ते बघायचं पण ऑप्शन्स इथे काय काय दिलेले आहेत ट्वेंटी फोर थर्टी सिक्स थर्टी फिफ्टी टू तर मेडियन बघूया कसं काढायचं मेडियन काढण्यासाठीचे प्रोसिजर्स आहेत अरेंज युअर न्यूमेरिकल ऑर्डर न्युमेरिकल ऑर्डर मध्ये आपल्याला हे सुरुवातीला नंबर्स लावून घ्यायचे आहेत काउंट हाऊ मेनी नंबर्स यू हॅव मध्ये किती नंबर आहेत ते बघायचं आहे आणि त्याला फक्त टू नी डिवाइड करायचं आहे आणि टू टू नी डिवाइड केल्यानंतर आपल्याला त्याच्याबरोबर मेडियन मिळतो तर इथे बघा हे नंबर दिल्यानंतर आपण त्याला चढत्या क्रमाने लावलेले आहेत अठ्ठावीस एकतीस छत्तीस 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 दोन घेतले कारण इथे ऑलरेडी दोन आहेत मग ते बरोबर नंबर प्रमाणे लावताना ते बरोबर आलेत आणि बेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न ते ह्या प्रमाणे आपण लावून घेतलं सेव्हन नंबर आहे डिवायडेड बाय टू केलं तर मग इकडे तीन इकडे तीन आणि मध्ये जो अंक राहतो तो आहे थर्टी सिक्स म्हणजे आपला आन्सर इथे काय असणार आहे थर्टी सिक्स मेडियन काय येणार आहे आपलं मेडियन इज थर्टी सिक्स नंबर अरेंज केल्यानंतर ऑप्शन मध्ये आहे का आपल्याला इथे थर्टी सिक्स नंबर येस बी ऑप्शन इज थर्टी सिक्स अँड दॅट इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन द नंबर ऑफ माइल दॅट किकी सायकल द मेडियन ऑफ दॅट नंबर इज थर्टी सिक्स परत एकदा क्वेश्चन आलेला आहे आपला सहा नंबरचा व्हॉट इज द व्हेरियन्स फॉर द डेटा गिव्हन व्हेरियन्स आणि डेटा स्टँडर्ड डेव्हिएशन हे दोन संकल्पना या जवळपास सेम कॅल्क्युलेशन सारखे आहेत किंवा त्याचा स्टेप ज्या आहेत त्या सेम आहेत पण दोन वेगवेगळे आहेत हे कॅल्क्युलेशन आपल्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये युज होतात जेव्हा आपण डेटा कलेक्ट करतो आणि त्याचा अनालिसिस करताना आपल्याला ह्या सगळ्या स्टेप्स माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याचा वापर आपण तिथे करत असतो तर व्हॉट इज द वेरियन्स फॉर डेटा गिव्हर फाय टेन सेव्हन ट्वेल्व्ह झिरो ट्वेंटी फिफ्टीन ट्वेंटी टू एट टू ह्या सगळ्या डेटा सेट जो आहे तो आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये देखील बघितला होता सेम क्वेश्चन इथे आपल्याला वाटू शकतो पण तिथे आपल्याला एस डी काढायचा होता इथे आपल्याला वेरियन्स काढायचा आहे तर ऑप्शन्स आहेत फोर्टी सेव्हन पॉईंट फोर्टी सेव्हन वन झिरो टू पॉईंट वन झिरो वन फिफ्टी टू पॉईंट सेव्हन्टी सेव्हन डी एटी वन तर यापैकी याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे कॅल्क्युलेशन करून आपल्याला बघायचं डेटा से, सेट आपल्याला आहे तर आता बघतोय आपण वेरियन्स कसा काढायचा वेरियन्सीच्या स्टेप्स आपण एका लास्ट क्वेश्चन मध्ये देखील बघितलेल्या आहेत ज्या आपल्या स्टँडर्ड स्टँडर्डायझेशनच्या स्टेप्स आहेत त्याच आहे फक्त शेवटची एक स्टेप जे आहे स्क्वेअर रूट काढायची ती स्टेप्स जर आपण स्किप केली तर आपल्याला व्हेरियन्स मिळतो तर वेरियन्स काढण्यासाठी आपल्याला सेम डेटा सेट आहे जो फर्स्ट फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण बघितला होता एस डी काढण्यासाठी स्टँडर्ड डेव्हिएशन काढण्यासाठी मग कॅल्क्युलेशन मी वेगळे केलेले नाहीये सेम कॅल्क्युलेशन मी इथे मांडलेले आहे तुम्ही एकदा चेक करा मीन काढला होता आपण टेन पॉईंट वन त्याच्यानंतर प्रत्येक नंबर मधून हे मायनस केल्यानंतर जे आन्सर आले होते त्याचा स्क्वेअर केला होता आणि ते स्क्वेअर केलेल्या नंबरचा ऍडिशन करून त्याला डिवायडेड बाय नाईन केलं इथे झिरो आपण पकडला नाही वेरियन्स काढताना आणि मग इथं म्हणून नाईन नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करताना मिळालेले आहे आणि मग त्याचा जो नंबर आलेला आहे तो आलेला आहे म्हणजे मीन जो आलेला आहे फक्त नाइन नंबर घेतल्यामुळे फिफ्टी टू पॉइंट सेव्हन्टी सिक्स अँड समथिंग नंबर आलेले आहेत म्हणून मग आपण करेक्ट आन्सर याचं काय घेतलेलं आहे फिफ्टी टू पॉइंट सेव्हन्टी सेवन करेक्ट आन्सर ऑप्शन मध्ये आहे का हो आहे फिफ्टी टू पॉइंट सेव्हन्टी सेवन ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तर या ज्या डेटा सेटचा आन्सर आहे वेरियन्स जो आपण काढलेला आहे तो हा आलेला आहे कॅल्क्युलेशन सेम होते फक्त लास्ट टाइम आपण जो मीन काढताना टेन नंबर घेतला होता फर्स्ट क्वेश्चन मध्ये एस डी काढताना तो वेरियन्स काढताना आपण नाईन नंबर तिथे घेतलेला आहे झिरो कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला घेतलेलं नाही आहे वेरियन्स काढताना आणि मग त्याचा आन्सर आपल्याला फिफ्टी टू पॉईंट सेव्हन्टी सेव्हन मिळालेला आहे तर फार काही अवघड नाहीये डेटा व्हेरियन्स स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा वेरियन्स काढणं हे आपल्याला सिम्पल पद्धतीमध्ये समजलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन द मीन ऑफ नंबर इज एटीन वॉट इज द मीन ऑफ सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन इथे ऑप्शन दिलेलं आहे ट्वेंटी वन एटीन ट्वेंटी सेवन ट्वेंटी थ्री मीन्स एका नंबरचं मीन जे आहे ते एटीन आहे अठरा आहे आणि त्याचं सॅम्पल डिस्ट्रीब्युशन आपल्याला काढायला सांगितलेलं आहे तर कुठलं करेक्ट ऑप्शन असणार आहे सांगायचं आहे इन सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन ह्याचं एक्सप्लेनेशन असं आहे की इन सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन द मेन ऑफ द नंबर इज इक्वल टू द मीन ऑफ सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन मध्ये ही लाईन आपल्याला खूप महत्वपूर्ण ठरते की मीन ऑफ नंबर इज इक्वल टू द मेन ऑफ सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन आणि आपल्याला सॅम्पलिंग नंबर आपल्याला काय दिलेलं आहे मीन दिलेलं आहे आणि त्याच्यातलं सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन सांगायचं आहे आणि ते किती दिलेले आपल्याला एटीन आणि या स्टेटमेंट वरून आपल्याला त्याचा आन्सर पण एटीनच मिळायला पाहिजे द मीन ऑफ द नंबर इज एटीन द मीन ऑफ सॅम्पिंग डिस्ट्रीब्युशन इज ऑल्सो एटीन सिंपल प्रश्न घेतला होता बऱ्याच कॅल्क्युलेशन नंतर एखादा सोपा क्वेश्चन यावा म्हणून मी असं सिम्पल क्वेश्चन घेतलाय पण हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे जेव्हा आपण असे क्वेश्चन बघतो तेव्हा गोंधळून न जाता पटकन त्याचा आन्सर आपल्याला द्यायला पाहिजे म्हणजे इथे आपण कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज नाहीये मग इथे द मीन ऑफ द नंबर इज एटीन

अवघड प्रश्न वाटण्याची गरज नाही आहे सिम्पल एस डी आपल्याला काढायचा आहे आणि नंबर दिलेला आहे थर्टी वन नाईन्टी सेव्हन टू सिक्स्टी थ्री अँड ट्वेल्व्ह तर हा डेटा सेट दिलेला आहे आणि या डेटा सेटचा आपल्याला सॅन्डर्ड डेव्हिएशन म्हणजे एस डी काढायचं आहे ऑप्शन दिलेलं आहे ट्वेंटी फोर पॉईंट सेव्हन्टी नाईन ट्वेंटी थ्री पॉईंट सेव्हन्टी नाईन ट्वेंटी फाईव्ह पॉईंट नाईन अँड ट्वेंटी सिक्स पॉईंट सेव्हन्टी नाईन हिअर फर्स्ट वी नीड टू फाईन द मीन आपण स्टेप्स मागचे कव्हर केलेले त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आपली आहे मीन काढायचं आहे कशाचं तर दिलेल्या डेटा सेटचं आणि मग मीन कसं काढलेलं आहे हे या सगळ्यांची टोटल डिवायडेड बाय नंबर किती आहेत त्याचा नंबर फायव्ह आणि मीन मिळालेला आहे सिक्स्टी थ्री आणि मग प्रत्येक नंबर मधून आपण हे मायनस करायचं आणि आलेल्या रिझल्टला स्क्वेअर करायचं त्या सगळ्यांची टोटल करायची आणि त्या सगळ्यांची टोटल झाल्यानंतर मग त्याला परत मीन मीन काढायचा आणि आलेल्या मेनला स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं आणि म्हणजे आन्सर असेल आपलं ते असणार आहे एस डी तर प्रोसेस शिवाय वे एक वेगळा फॉर्म्युला इथे मांडलेला आहे जो तुम्हाला समोर दिसतोय तो फॉर्म्युला बघूनच आपल्याला भीती वाटते की स्टँडर्ड इव्हेशन आपण कसं काढायचं कर नेमकं काय करायचं तर हे फॉर्म्युला देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता पण आपली मेथड जी आहे ती सिंपल मेथड आहे त्यामुळे त्या मेथडनी जर तुम्ही गेलात तर लवकर स्टँडर्ड इव्हेशन निघू शकेल पण या ऑप्शन ऑप्शनचं करेक्ट आन्सर आहे ट्वेंटी पॉईंट सेव्हन्टी नाईन तुम्ही कॅल्क्युलेशन करून एकदा कन्फर्म करा तर आहे आपल्या ऑप्शनमध्ये ते सुद्धा आन्सर ट्वेंटी सेव्हन्टी नाईन सी ऑप्शन आहे म्हणजे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन सी ट्वेंटी पॉईंट सेव्हन्टी नाईन स्टँडर्ड डेव्हिएशन कशाचं बॅट्समनचं फायव्ह ओडीएस मधला ओडी आयज मधला नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण नाईन नंबरचा फाईंड द मोड ऑफ द कॉल रिसिवड ऑन सेव्हन कॉन्सिक्युटिव्ह डे ुटिव्ह डे ला कॉल्स झाले होते आणि त्याचा मोड आपल्याला काढायचा आहे तर त्याच्यामध्ये नंबर दिलेले आहेत कॉल झालेले अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस आणि पंचवीस तर ऑप्शन्स दिलेले आहेत अकरा तेरा सतरा तेवीस यामधला मोड काय असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर सुरुवातीला मोड कसा काढायचा ते बघूया आपण द मोड इज व्हॅल्यू दॅट अपियर्स मोस्ट फ्रिक्वेंटली इन द डेटा सेट हे डार्क लाईन मध्ये जे आपल्याला दिलेलं आहे की व्हॅल्यू दॅट अपियर्स मोस्ट फ्रिक्वेंटली इन अ डेटा सेट ही जी स्टेप आहे त्याच्यावरून आपल्याला मोड काढणं सोपं जातं अ सेट ऑफ डेटा मे हॅव वन मोड मोर दॅन वन मोड ऑर नो मोड ऍट ऑल अदर पॉप्युलर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेंसी इन्क्लूड द मी ऑर द एव्हरेज ऑफ द सेट अँड द मेडियन अँड द मिडल व्हॅल्यू ऑफ द सेट मोड म्हणजे काय जो आपल्याला डेटा सेट दिलेला आहे वन टू थ्री असे समथिंग समथिंग नंबरचा डेटा सेट दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठला नंबर हा जास्तीत जास्त वेळा दिलेला आहे किंवा समोर दिसतोय आपल्याला तो आपला मोड असणार आहे तर मग आपल्या मोड दिलेला आहे मोड द व्हॅल्यू दॅट ऍपिय मोस्ट फ्रिक्वेंट मोस्ट फ्रिक्वेंट ऍपिअर होते ही आर द नंबर थर्टीन इज रिपीटेड ट्वाइस म्हणजे आपल्या क्वेश्चन मध्ये किंवा दिलेल्या सेटमध्ये थर्टीन नंबर जो आहे तो रिपीट झालेला आहे किती वेळेस दोन वेळेसच झालाय पण बाकी इतर नंबरच्या तुलनेमध्ये हा दोन वेळेस म्हणजे जास्त वेळेस रिपीट झालेला आहे म्हणजे याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणून आपला मोड काय असणार आहे थर्टीन सिम्पल क्वेश्चन होता आणि मग याचा करेक्ट आन्सर आपल्याला सिंपल मिळालेला आहे बी थर्टीन कसं हे आपण नंबर बघितले होते आणि याच्यामध्ये कुठला नंबर रिपीट जास्त वेळेस झालाय तर थर्टीन टू वेळेस बाकीचं तर एक एकच वेळेस आलेला आहे तर याच्यामधून मोड कसा काढायचा ते आपल्याला सिम्पली समजलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघतोय टेन्थ नंबरचा फाइंड द मीन ऑफ टॉसिंग फोर कॉइन्स इथं सांगितलेलं आहे की फोर कॉइन्स आहेत त्यांचं टॉसिंग आपण करतोय तर मीन काय असणार आहे ऑप्शन्स आहेत वन टू फोर थ्री अँड फोर तर मीन कसा काढायचा आपल्याला माहिती आहे नंबर्स आपल्याला असे लिहायचे ओळीने आणि त्याच्यामधून मग डिवायडेड बाय टू करायचं आहे इथे सिंपल पद्धतीने मीन काढलेला आहे एन म्हणजे नंबर आपल्याला मिळाले होते आणि मीन काढण्यासाठी मग आपण डिवायडेड बाय टू केलं तर आन्सर आपल्याला टू मिळालेला आहे आपल्या ऑप्शन मध्ये टू आन्सर आहे का तर हो बी ऑप्शन इथे टू करेक्ट आन्सर आहे म्हणजे याचं करेक्ट आन्सर देखील बी ऑप्शन आहे तर अशा प्रकारे याचे आपले दहा प्रश्न दहा कन्सेप्ट संपलेले आहेत जे स्टँडर्ड स्टँडर्डिएशन व्हेरियन्स मी मोड मीडियन यावरचे होते आणि यावर्षी आता कसलेही क्वेश्चन आले तर तुम्ही सहजपणे सॉल्व करू शकणार आहात नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही टॉपिक जे उरलेले आहेत आपले जे पेट साठी उपयुक्त आहेत आणि जे तुम्हाला आवश्यक वाटत आहेत ते आपण घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये आजच्या साठी धन्यवाद